नमस्कार, आपलं ए एन फूड अँड क्राफ्टमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रोफेशनल वेनं केक बेस कसा बनवायचा. आपण आज व्हाईट स्पंज कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी एक कप आणि प्लस 1/4 कप मैदा घेतलेला आहे. तो मी चाळून स्वच्छ असा मैदा घेतलेला आहे. 2 टेबलस्पून पावडर शुगर म्हणजेच पिट्टी साखर घेतलेली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही आयसिंग शुगर ही यूज करू शकता. ती नॉर्मली अवेलेबल होते बाजारामध्ये आणि केकचं मटेरियल मिळतं त्या शॉपमध्येही मिळते. इथे मी 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता वेट इन्ग्रेडियंट म्हणजे जे ओले इन्ग्रेडियंट आहेत ते कोणते कोणते लागणार आहेत ते पाहू. तर त्यासाठी इथं मी ड्रिंकिंग सोडा घेतलेला आहे. तो कोणत्याही ब्रँडचा घ्यायचा आहे. तर आपण 1/2 कप सोडा यूज करायचा आहे. जेव्हा यूज करायचा आहे त्यावेळेसच तो बाहेर काढायचा आहे, नाहीतर त्याचा इफेक्ट कमी होतो. आपण 1/2 किलोचा केक बनवणार आहोत, तर त्यासाठी इथं मी 50 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. म्हणजे यूज करणार आहे 50 ग्रॅम बटर. कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकता तुम्ही. मिल्क मेड हे 200 ग्रॅम लागणार आहे. ते तुम्ही घरी बनवू शकता, त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेन. 1/4 टीस्पून केक जेल अगदी ऑप्शनल आहे, नाही यूज केलं तरी चालेल. तर आपण बेस बनवायला सुरू करू. तर इथं 1 कप मैदा, अगदी सगळे माप करेक्ट घ्यायचे आहेत, कमी जास्त करायचे नाही आहेत. आणि प्लस 1/4 मैदा. आता 2 टेबलस्पून पावडर शुगर घेतली होती ती टाकायची आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. आता हे चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. आपले वेट इन्ग्रेडियंट म्हणजे ओले इन्ग्रेडियंट आहेत ते आपण वेगळ्या बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यासाठी इथं मिल्क मेड घेतलेलं आहे. पूर्ण 200 ग्रॅम मिल्क मेड मी इथं घेतलेलं आहे, अगदी नॉर्मल टेम्परेचरवालं. 50 ग्रॅम बटर हे 100 ग्रॅमचं आहे, तर मी 1/2 करून इथं घेत आहे. केक जेल ऑप्शनल आहे, यूज केलं नाही तरी चालेल. हे सगळे इन्ग्रेडियंट एकसारखे हलवून घेऊ. पूर्ण एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे एकसारखे मिक्स झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स केले होते ते घालून घ्यायचे आहेत. घालून झालं की हे पण एकसारखं मिश्रण हलवत राहायचं आहे. हे बऱ्यापैकी मिक्स होत नाहीत एकसारखे, तोपर्यंत हे हलवून घ्यायचं आहे. हे एकसारखं मिक्स करून झालं, 1/2 कप सोडा टाकायचा आहे याच्यामध्ये. तो अगदी यूज करायच्या टाइममध्येच बॉटलमधून काढायचा आहे. मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. हे मिश्रण जोपर्यंत यातलं एकसारखं मिश्रण होत नाही आणि जोपर्यंत यातले एअर बबल्स रिमूव्ह होत नाही तोपर्यंत हे असंच एकसारखं हलवून घ्यायचं आहे.
मिश्रण बनवत होते तेव्हाच मी गॅसवर जे भांडं मी बेस बनवणार आहे ते भांडं प्रीहीट करायला 10 मिनिटं ठेवलेलं आहे एकदम लो फ्लेमवर. जे बबल्स आलेले आहेत एअर बबल्स ते रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. आता ह्यातले एअर बबल्स निघून गेलेले आहेत. अगदी आपलं जे मिश्रण आहे बेससाठी ते परफेक्ट तयार आहे. तर या बेससाठी मी 1/2 किलोचा मोळ हा माझा यूज करत आहे. तर हे तेल लावून घेत आहे मी. तुम्ही बटर तूप काही यूज करू शकता आणि आपण त्याच्यावरती मैदा अप्लाय करणार आहोत नंतर. हे करण्याचं रिझन म्हणजे एवढंच की आपला जो बेस आहे तो चिटकून राहू नये, तो पटकन निघावा, सेपरेट व्हावा ह्यासाठीच आहे. सब मैदा एक सारखा सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. तुम्ही बटर पेपर ही यूज करू शकता पण हा अगदी घरगुती उपाय आहे. आपलं बॅटर ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी पातळी नाही, अगदी दरदर आहे. आता हे मिश्रण ओतून आलेलं आहे. तर हे एकसारखं वरून दिसावं म्हणजे जेणेकरून बेस ही एकसारखा दिसावा वरून, ह्यासाठी हे असं टॅप करून घ्यायचं आहे. हे मी भांडं प्रीहीट करायला ठेवलं होतं, त्याच्यात खाली मी डिश घातलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता हा आपला बेसचा जो आहे बेसचा मोल्ड तो जाणार आहे. लो हीटवर अगदी 35 ते 40 मिनिटं आपला हा गॅस सुरू राहणार आहे. तर त्याच्यावर आता आपण हे झाकण ठेवून घेऊ. अन्नातून हवा अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे असं झाकण हवं आहे. 35 मिनिटानंतर आता माझा हा केक तयार झालेला आहे. आपण तरी पण चेक करू एकदा बेस आहे तयार झालेला आहे का व्यवस्थित, म्हणजे तो शिजला आहे का. तर हा चाकू घेतलेला आहे, तुम्ही टूथपिकही घेऊ शकता असं त्यामध्ये घालून चेक करायचं की ही क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला बेस अगदी परफेक्ट शिजून तयार आहे. हा असंच थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतरच ह्या मोल्डमधून बाहेर काढायचा. थंड झाल्यानंतर असं आपण बेसच्या साईडनं मोल्डच्या साईडनं असं चाकून खुपसून घ्यायचं आहे केकच्या कडाने, म्हणजे केक काढायला अगदी अलगत होईल आणि सोपंही जाईल. आपला व्हाईट स्पंज तयार आहे. हा व्हाईट स्पंज वेगवेगळ्या फ्लेवरसाठी तुम्ही यूज करू शकता, कोणताही फ्लेवर. फक्त चॉकलेट आणि ब्लॅक फॉरेस्ट सोडून, त्यासाठी मी ब्लॅक फॉरेस्टचा आणि चॉकलेटचा स्पंज कसा बनवायचा हेही रेसिपी टाकलेली आहे, तेही तुम्ही बघू शकता. ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक करत आहे. आता कसा स्पंजिन सॉफ्ट स्पंज असा आपला व्हाईट स्पंज तयार आहे. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी एन फूड अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.